नवीन ट्रेक, नवीन दिवस, नवीन मित्र, नवीन जागा। नाणेघाट। नाणेघाट या नावावरून आपल्याला कल्पना येईल की हा घाट फार पुरातन आहे। नाणेघाट सुमारे 2500 वर्षापूर्वी खोदला गेला। प्रतिष्ठान। प्रतिष्ठान म्हणजे आजचे जुन्नर। ही सातवाहनांची राजधानी। सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान या राजमार्गावर नाणेघाट डोंगर फोडून या मार्गाची निर्मिती केली गेली होती। सातवाहन कुल हे महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आणि त्यांचे राज्य इसवीसनपूर्व 250 वर्षे ते इसवीसनंतर 250 म्हणजे जवळपास 500 वर्ष होते। प्राचीन काळी कल्याण बंदरांचे परकी लोक विशेषतः रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलांवर वाहून नेत असत। हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई। या व्यापाऱ्यांकडून जकात जमा केली जाई। त्या जकातीचे दगडी रांजन आजही येथे पहावयास मिळत। नाणेघाटाची संरक्षण फळी ही शिवनेरी, चावड, जीवधन आणि हडसर या चार किल्ल्यांपासून बनलेली आहे। 60 मीटर लांब आणि जागोजागी 2 ते 5 मीटर रुंदी अशी ही नाणेघाटाची नळी आहे। या नळीच्या मुखाशी एक दगडी रांजन आहे। अंदाजे 4 फूट व्यासाचे आणि 5 फूट उंचीचे हे रांजन पूर्वी जकातीसाठी वापरले जाई। जकातकर रूपाने त्या काळात करछापन नावाची नाणी टाकली जात असत। नाणेघाट चरून गेल्यावर प्रथम दर्शनी एक गुफा आढळते। त्या गुफेत साधारणतः 40 ते 45 लोक राहू शकतात। या गुफेच्या 3 भिंतीपैकी 2 भिंतींवर लेख लिहिले आहेत। हे लेख 20 ओळींचे असून 10 ओळी हे मधल्या भिंतीवर आणि उरलेल्या 10 ओळी ह्या उजव्या भिंतीवर लिहिलेल्या आहेत। तर 29-30 तारीख आम्ही डिसाईड केलेली नाणेघाटला जायची। कॅम्पिंग होतं, टेंट्स होते आणि आमचं म्हणजे गेटवे ऍडव्हेंचरचं फर्स्ट असं होतं कॅम्पिंग आणि ट्रेकिंग होतं, नाईट ट्रेक असं। तर साडेबारा वाजता सगळे लोक आले आणि आम्ही तिथे जमलो, प्रयत्न केला। परफेक्ट 1 वाजता बस सुटली इथून आणि काही जण कल्याण चढले, काही लोक पुढे शाळा चढले आणि आम्ही सगळे एकत्र मिळून आम्ही ट्रेक स्टार्ट केली। आमच्या ट्रेकची सुरुवात झाली वैशाखरे या बेस विलेज पासून। सुमारे 40 ट्रेकर्सनी या ट्रेकसाठी रजिस्टर केले होते आणि हे 40 ट्रेकर्स वरती चढता जाता त्यांच्या 4 तुकड्या कधी बनल्या समजलेच नाही। ट्रेकची सुरुवात झाली सुमारे 5 वाजता आणि 6:30 पर्यंत काळोख पसरणार आणि आम्हाला वाटेतच सूर्यास्त लागणार हे आम्हाला ठाऊक होते आणि आम्ही ट्रेक स्टार्ट केला। काही लोक बिगिनर्स होते की ज्यांचा हा फर्स्ट ट्रेक होता।
10 वाजले, सूर्य अस्ताला निघाला आणि तो क्षण टिपण्यासाठी प्रत्येकाने आपापले मोबाईल्स काढले आणि त्यातच आमचा अर्धा तास निघून गेला. Treetops of this world, a balance, feeling free. I'm a part of this place of birth, and I know it cannot last, but at last I can finally breathe. And I know it cannot last, but at last I can finally see. अंधार होत होता. एक एक करून प्रत्येकाने आपल्या टॉर्चेस काढल्या आणि धूसर दिसणारा असा तो मार्ग आम्हाला आता सुकर होत चाललेला. एकत्र त्या टॉर्चच्या उजेडात चालणे अतिशय सुंदर वाटत होते. शहराकडे कधीही न दिसणारी ती चांदण्यांची मिचमिच अवर्णनीय होती. 7:15 सुमारास आम्ही नाणेघाटाच्या गुफेजवळ पोचलो. त्या गुफेचे वैशिष्ट्य मी आधीच सांगितले आहे. असेंडिंग पूर्ण झाली. आम्ही आता पोचलो अशा एका मार्गावर जो वैशाखरे गावापासून 60 किलोमीटर फिरून जुन्नर मार्गे नाणेघाटात येतो. आणि जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ट्रेक कम्प्लीट केल्याचा आनंद दिसत होता. जे बिगिनर्स होते त्यांच्या चेहऱ्यावर देखील काहीतरी अतुल्य गोष्ट मिळवण्याचा आनंद दिसत होता. हळूहळू हवेतील बदल जाणवायला लागला. वातावरणातील गारवा प्रकर्षाने स्वतःची उपस्थिती सांगत होता. तिथून आम्ही सुभाष काकांच्या घराच्या दिशेने निघालो. त्यांनी आमच्यासाठी जेवणाची सोय, चहाची सोय, तसेच सकाळच्या नाश्त्याची सोय देखील करून ठेवली होती. चहा पिल्यानंतर अंगात स्फूर्ती आली. त्यांच्याच घराजवळ आम्ही टेंट पिच करायला सुरुवात केली. टेंट पिच करताना प्रत्येकाची लगबग आणि घोडदौड होत होती. 11 टेंट स्पीच करता करता आमचे 2 तास निघून गेले. पण जेव्हा प्रत्येक ग्रुपने सक्सेसफुली टेंट पिच करून आनंद मिळवला हे तुम्हाला स्वतः टेंट पिच केल्यानंतरच समजेल.